कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठ्या टाटा समूहाला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने दणका दिलाय. सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स मधील संघर्षात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने सायरस मिस्त्री यांच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय दिलाय. मिस्त्री हेच टाटा समूहाचे अध्यक्ष असून नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून केलेली निवड बेकायदा असल्याचा ऐतिहासिक निर्णय लवादाने दिला. टाटा समूहाविरोधात 3 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर मिस्त्री यांना अखेर न्याय मिळाला आहे. सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा समूहातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. टाटा समूहातील सुशासनाचा आग्रह धरणाऱ्या मिस्त्री यांनी विश्वस्तांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.